द लॉर्ड प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा तुम्ही आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत हा क्रिसमस सीजन आहे आणि बायबलमध्ये आहे देवाचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी एवढे आशीर्वादित आहोत की आपल्यासाठी बेतेलम गावात तारणारा जन्मला आहे द लॉड या आज आपण बघूया या नाताळाच्या सणानिमित्त का येशू आला येशूला येशू का आपल्यासाठी तो आला आणि त्यांनी काय केलं आपण थोडक्यात के बघूया आम्ही सगळे लोक कुटुंब एकत्र बसा आणि सगळ्यांनी बायबल घेऊन बसा कारण मला अनेक लोक सांगत आहे की पाचशे साडेआठच्या मेसेजद्वारे आमचे जीवन बदलले जात आहे आम्ही खूप आशीर्वादित होत आहोत देवबाप आम्हाला खूप आशीर्वादित करत आहे आमेन आपला देव आशीर्वादाचा देव आहे आपला देव जिवंत देव आहे आपला देव आपल्यावरती प्रेम करतो आपला देव आपली सगळी परिस्थिती बदलतो आपला देव जो आपल्यामध्ये राहतो बायबल सांगतं की आपलं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि आपण त्याच्यामध्ये खूप प्रेज अ लॉड या आपले बायबल काढूया तर तुम्ही एक यहान चौथा अध्याय आणि बायबल असं सांगत नववचन प्लीज किंवा कोण ऐकूया एक योहान चौथा अध्याय नववचन असं लिहिलंय देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे यावरून देवाची आम्हावर प्रीती प्रगट झाली यात प्रीती आहे आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि आपल्या पुत्राला आमच्या पापांचे प्रायशित म्हणून पाठवले आमेन हा लुया बायबल सांगतं की देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं यासाठी की आपण जगावं शंभर टक्के आशीर्वादित विजयी नीतिमान पवित्र देवाच्या पातळीतलं देवाला आवडणारं जीवन आपण जगावं ए लॉर्ड यासाठीच तर इशू आला बायबल सांगतं दहाव्या वचनामध्ये यात प्रीती आहे आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर ता त्याने आम्हावर प्रीती केली म्हणजे आम्ही देवावर प्रीती नाही केली पण बायबल सांगतं स्वर्गातील देव त्याने आम्हावरती प्रीती केली आणि आपल्या पुत्राला आमच्या पापाचे प्रायशित म्हणून पाठवले हो लिसन टू बायबल सांगत आमच्या पापांचे प्रयत्त म्हणे येशू आणि अगोदर तुम्ही आणि मी बायबल सांगत आपण पापा पापामध्ये होतो आणि बायबल सांगतं देव आणि आपण लांब होतो देव आपल्या जवळ येऊ शकत नव्हता कारण देव पवित्र आहे आणि आपण अपवित्र होतो आणि बायबल सांगत पापाचं वेतन मरण होतं पण देवाने एवढी प्रीती आपल्यावरती केली त्याची इच्छा नव्हती की जगाने त्याच्या मराव त्याच्या लेकरांनी मरावं म्हणतो बायबल सांगतं आज लिहिले दहाव्या वचनात आणि आपल्या पुत्राला आमच्या पापांचे प्रायश्चित म्हणून पाठवले येशुख्रिस्त आला म्हणतो बायबल मधले की ज्याने पाप जाणलंच नाही त्याला अम्मा करता त्याने पाप असे केले जर तुम्ही दोन करीत पाचवा अध्याय आणि प्लीज कृपा आपण देवाचं वचन ऐकूया दोन करीन पाचव्या अध्यामध्ये आपण आहोत आणि बायबलचं वचन आपल्याशी काय बोलत आहे आपण वाचूया आणि एकविसा वचन जान, कारण ज्याने पाप जाणलेच नाही म्हणजे येशूने पाप जाणलंच नाही तो निष्कलंक होता पण बायबल सांगतं तुमच्या माझ्या आणि जगाच्या पापाचं प्रायशित द्यायचं होतं कारण मी नेहमी सांगतो देव प्रीती आहे पण देवाचे दुसरा एक स्वभाव आहे देव न्यायी आहे देव जे बोलतो ते करणारच हंड्रेड पर्सेंट त्याचं वचन नाहीसेने होणार देवाने काय सांगितलं होतं जो जीव पाप करेल तो मरेल आणि पापाचं वेतन मरण आहे देवाने आदामाला सांगितलं होतं की आदामा तू माझं ऐकलं नाही तू माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही चालला तू मरशील तू माझ्या म्हणण्याप्रमाणे चाल पण आदामाने देवाचं म्हणणं ऐकलं नाही आणि बायबल सांगतं तो आत्म्यात मेला तो देवापासून लांब गेला पण देवाची इच्छा नव्हती की देवाच्या लेकराने देवाच्या जगाने त्याच्यापासून लांब राहावं कुठल्या आईवडिलांची इच्छा आहे की आपल्या लेकरांनी आपल्यापासून लांब राहावं कुठल्या कुठल्याही वडिलांची नाही बायबल सांगतं देवाची इच्छा नव्हती म्हणून बायबल सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी मग तुम्ही हिंदू असा मुस्लिम असा कुठल्याही जाती याच्यात जो कोणी प्रभुईश्वर त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये पण त्याला सर्व जीवन प्राप्त व्हावे हाव ट्रू इट इज किती खरं आहे देवाची प्रीती पण दुसऱ्या बाजूला देवाचं स्वभाव आहे की देव नाहीये देवने जे बोललं ते होणार पण देवाची इच्छा नव्हती की आपण पापात मारावं पापाचं वेतन म्हणजे मरण आपल्याला नरकात घेऊन जाऊ नये बायबल सांगतो तो स्वतः ज्याने पाप जाणलंच नाही येशू ख्रिस्ताने पाप जाणलंच नाही त्याचा जन्म रक्त नाही झाला बायबल सांगतं पण येशू ख्रिस्त जो होता कुवारीच्या द्वारे जन्मला आणि बायबल सांगतं देवाचं वचन सांगतं प्लीज तू पाकून ऐका मी पुढे सांगेन हा पूर्ण आठवडा आपण नाथाविषयी ना शिकूया बायबल असं सांगत की ज्याने पाप ज्यानेच नाही त्याला अम्मा करता जगा करता त्याने पाप असे केले म्हणजे आपण पापी होतो पण पाप कोण झालं येशू का त्याने आपली जागा घेतली त्याने आपली जागा घेतली प्रेस लॉर्ड त्याने आपली जागा घेतली आणि बायबल सांगतोय यासाठी की आपण त्याच्यामध्ये देवाचे न्याय पण असे व्हावं दोन गोष्टी आहेत येशू या जगात आला जेको आपण जगावं कसं जगावं पापी म्हणून नाही अनितीमान म्हणून नाही आजारामध्ये नाही शैतानाच्या बंधनात नाही अंधारामध्ये नाही शापी जीवन नाही देवापासून लांब असलेले जीवन नाही म्हणून बायबल सांगतो देवाने आपल्या एकुलत्या एक, एक पुत्राला पाठवलं आणि त्याने तुमचे आमचे आणि सगळ्या जगाचे पाप स्वतःवरती घेतले आणि बायबल सांगतं ज्याने पाप जाणलंच नाही त्याला आम्हा करता पाप असे केले यासाठी की आम्ही जे तुम्ही आणि मी आणि जग त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये देवाचे पण असे व्हावं पण म्हणजे काय देवाच्या पातळीतले लोक देवाचा स्वभाव असलेले लोक देवाचे जीवन असलेले लोक त्याला न्यायी लोक मानतात लॉट आणि जर तुम्हाला हे कळलं तर तुम्हाला नाकारायचा खरा अर्थ कळेल का येशू आला आज अनेक लोक जगतात ते प्रभूमध्ये त्यांना बायबल माहित ते, ते चर्चला जातात पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांना कळालं नाही की येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला प्रिस्कृ बाय का प्रिस्ट लॉर्ड बायबल सांगतं की रक्तामध्ये रक्त सांडल्याशिवाय पाप पापाची क्षमा होणार नाही आणि कोणीतरी आपल्यासाठी रक्त सांडलं पाहिजे पण त्याला निष्कलंक पाहिजे म्हणतो येशू ख्रिस्त आला प्लीज कृपा करून देवाच वचन एक पेत्र पहिल्या अध्यायामध्ये आपण येऊया या देवाच्या वचनाकडे एक पेत्र पहिला अध्याय बायबल सांगतं अठरा वचना एक पेत्र पहिला अध्याय अठरा वचन इथं असं लिहिलंय कारण हे तुम्हा ठाऊक आहे वर्त की तुमच्या वाढवडल्यापासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तुणकीपासून तुम्हाला रूपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने तुम्हाला विकत घेतले एखादी गोष्ट तुम्ही विकत घेता बाजारमध्ये जाऊन लक्षात ठेवा त्याची किंमत तुम्ही मोजता आणि जेव्हा तुम्ही त्या दुकानदाराला किंमत देता शर्ट असो साडी असो सोनं असो भांडे असो तुम्ही त्याची किंमत दिल्यानंतर ती वस्तू त्या दुकानदाराची राहत नाही ती वस्तू तुमची होती कारण तुम्ही किंमत दिली आय होप तुम्हाला कळते देवाचा विचार so, सो बायबल सांगतं प्रभयेशून आपलं रक्त सांडून तुम्हाला आणि मला विकत घेतलं एवढे मौल्यवान तुम्ही आहात नाताळाचा अर्थ काय की देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि देवाची प्रीती खाली आली येशू ख्रिस्ताद्वारे आणि बायबल सांगतो त्याने निष्कलंक निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौलवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहेत आता तुम्ही स्वतःचे नाहीये शैतान तुमच्यावरती अधिकार नाही गाजू शकत कारण ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता आणि म्हणता येशू माझा प्रभू आहे येशू माझ्या हृदयात ये त्यावेळेस येशूचं रक्त तुमचे पाप धुऊन टाकले आणि बायबल सांगता तर तुम्ही स्वतःचे नाही आता तुम्ही जिवंत देवाचे लेख राहात किती महान देव आहे बघा yes. त्याने आपल्यावरती किती प्रेम केलं पा नाथाळ म्हणजे काय जर तुम्हाला कळालं तर तुम्ही खरा नाथाळ यावर्षी साजरा करणार देवाला धन्यवाद देताल की प्रभू तू माझ्यावरती किती प्रेम केलं मी काही नसतानी तुझा एकुलता एक पुत्र पाठवला यासाठी की मी नीतीमान जीवन जगावं आशीर्वादित जीवन जगावं देवाच्या पातळीचं जीवन देवाला देवाच्या सामर्थ्याने भरलेलं जीवन आणि कृपेने भरलेलं जीवन जगावं लॉर्ड अयो तुम्हाला कळते देवाचं वचन मग पहिलं वचन मी काय वाचलं फर्स्ट जॉन आय नाईन अँड टेन वर्ड वाचू ऐका देवाचं वचन देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे आपण जगावे तो मी जगतोय खातोय पितोय कामाला जातो घरी झोपतो राहतो नो, नो ते जीवन नाही ते जीवन तर दैिक जीवन आहे त्याला भरोसा नाही त्या जीवनाला आशा नाहीये कल क्या होगा नो, नो देवाची इच्छा आहे की आपल्याला नीतिमान जीवन स्वर्गातून आलेलं जीवन जे देवाच्या पात्रीचं जीवन जे आणि हवेला देवाने पहिलं बनवलं ते गौरवी जीवन देवाची इच्छा आपल्याला ब्रदर या नाताळच्या दिवसात माझी अशी प्रार्थना येशूच्या नावात की आज तुम्ही आणि मी या गौरवाच्या जीवनामध्ये रोज आणि रोज विजयी जीवन जगाव आमेन नाथाळ म्हणजे हाच आहे द लॉर्ड हालेलुया आय होप तुम्हाला कळतंय देवाचं वचन सो so, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल जेणेकरून तुमचे आत्मिक डोळे उघडावे आणि तुम्ही येशू आल्यामुळं जीवन जगाव जीवन अनेक लोक आम्हाला सांगतात की पास्टर नाथाळ येतो आणि जातो पण आम्हाला काही काही आनंद मिळत नाही बायबल सांगतं देवाची इच्छा नाही तुम्ही असं जीवन जगाव खरं नाथाळ म्हणजे काय नाथाळाचा धनी येशू तुमच्या आत्म्यात किंवा हृदयात राहायला आला पाहिजे मग तुम्ही फक्त पंचवीस तारखेला नाताळ साजरा नाही करणार रोज तुमचा नाताळ असेल आयोग तुम्हाला थोड तरी वचन कळत आहे मी हे पुढे अजून घेऊन जाईल आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप देवाचं वचन कळेल फ्रेस लॉड आले आपले डोळे बंद करा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की प्रभूने आज तुमचे आणि माझे आत्मिक डोळे उघडावे प्रभू ख्रिस्त तुमच्यासाठी आला जेणेकर तुम्ही त्याचा तला आपल्या हृदयात घ्यावं आणि तुम्ही जगावं शांतीने भरलेलं जीवन आशीर्वादाने भरलेलं जीवन सामर्थ्याने भरलेलं जीवन डोळे बंद करा जर तुम्ही प्रभूश्वर विश्वास ठेवत नसताल तर प्लीज माझ्या मागे प्रार्थना म्हणा बोलिया हे प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू प्रभू येशू तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव आहे तारणारा देव आहे माझ्या हृदयात ये माझ्या हृदयात ये प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करते मी जिवंत देवाचे लेकरू आहे मी जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभू येशू नावात नाव प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं माझं तारण झालेलं आहे आमेन आमे डोळे बंद करा आपण प्रेयर करूया फादर जितक्यांनी आज तुझ्यावर विश्वास ठेवला तुला अंगीकारलं ते तुझे लेखर आहेत आता प्रभू येशूच्या नावात फार मी त्यांना आशीर्वाद देतो पवित्र आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा सगळे प्रभू त्यांच्या जीवनातले त्रास आजार गाठी कॅन्सर पॅरेलाइज डोक्यापासून तो पाय पडत असलेले सगळे आजार प्रभू यशूच्या नावात जा yes. कारण येशू आलाय जेणेकरून आम्ही आरोग्याने भरलेलं जीवन जगावं प्रभू येशूच्या नाव डोक्यापासून बरे लॉर्ड त्यांनी आतापर्यंत जो आनंद केला नसेल या नाताळच्या दिवसात प्रभू येशूच्या नावात खरा आनंद yes. खरी शांती yes, खरा प्रभू आशीर्वाद त्यांना आज मी स्वीकारते येशूच्या नावात मी त्यांना आज्ञा देतो मोकळे व्हा येशूच्या नावात आणि आजपासून प्रभू त्यांचे आत्मिक डोळे उघडू दे yes. त्यांना सत्य कळू दे आणि त्यांना कळू दे की येशू आलाय जेणेकरून मी जगणार आणि अत्यंत आशीर्वादित जीवन जगणार थँक यू फादर प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो अमेन प्रेस लॉर्ड हालेलुया देवा तुम्हाला आशीर्वाद देव स so, पंचवीस तारखेला संध्याकाळी बरोबर पाच वाजता नगर मध्ये मोठा नाताळाचा महोत्सव ज ख्रिस्त जन्मोत्सव साजरा होणार आहे मी तुमच्या सगळ्यांना आमंत्रण देतो जर तुम्ही संध्याकाळी फ्री असताल तुम्ही येऊ शकता आणि प्रवेशूच्या नावात आशीर्वादित होऊ शकता आणि या yeah, गॉड ब्लस यू आमेन